नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग सहावा इतिहास या पुस्तकातील प्राचीन भारत संस्कृती या धड्याची माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माहिती घेत असताना इतिहासामध्ये जे तीन कालखंड पडतात ते म्हणजे प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा म्हणजे आता आपला जो चालू आहे तो आधुनिक काळामधला आधुनिक कालखंड। तर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी प्राचीन कालखंडामध्ये जे सांस्कृतिक आपलं जीवन होतं त्याबद्दल आपण माहिती या पाठामध्ये घेणार आहोत। तर सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये आपण काय बघणार आहे की प्राचीन भारत या घटकामध्ये जे संस्कृती आहे, जे सांस्कृतिक जीवन आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे की संस्कृती म्हणजे काय। आपण वारंवार शब्द ऐकतो पाश्चिमात्य संस्कृती, भारतीय संस्कृती, मग या संस्कृती म्हणजे काय हे सुरुवातीला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृतीमध्ये धर्म, कला, आपण जे काही वागतो, नीतिमत्ता, चांगले वागणे, कला, परंपरा, ज्ञान, जे मोठे माणसं आपल्याला सांगतात, जे चांगलं ज्ञान सांगतात, त्या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या या संस्कृतीमध्ये होत असतो। तर या संस्कृतीमुळे मानवाचा विकास झालेला आहे आणि विकास होत असताना सुरुवातीला तो समाजशील प्राणी असल्यामुळे आपला विकास करू शकला की तो एकटा राहू शकत नाही आणि या समाजातूनच त्याने काय केली, आपली संस्कृती विकसित केली। परंतु या संस्कृतीमध्ये जो समाज हा शब्द आहे त्या समाज या शब्दाची लोकांनी विकृती करून टाकली की हा जो समाज आहे, समाज म्हणजे फक्त आपली जाती, फक्त आपला धर्म, याला लोक समाज म्हणू लागले। परंतु समाज म्हणजे फक्त जाती धर्म नाही, तर समाजातील जाती धर्म हा त्यातील घटक आहे। समाज म्हणजे असा लोकसमूह की ज्यांना माणुसकी माहिती आहे, दया माहिती आहे, इतरांच्या संवेदना माहिती आहे, इतरांचं दुःख माहिती आहे, या सर्वांबद्दल ज्याला जाण असते त्याला म्हणतात संस्कृती। तर या पाठामध्ये आपण भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे यांची माहिती आपण घेणार आहोत।